तर एका ज्योतिषाबद्दल मी तुम्हाला सांगते. एक ज्योतिषी सकाळी सकाळी लोक येतात बघा, ते दारावरती तांदूळ द्या, पैसे द्या अशी मागणारे लोक, ते पिंगळी लोक ते येत नाहीत का? तर ते लोक आली होती, मग ती मला सांगत होती भविष्य, की तुमच्या भविष्यात काय होणार आहे, काय 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 भविष्यात घडणार आहे. अगोदर पहिले झालेले सांगतात, उद्या काय होणार आहे ते काय सांगत नाहीत. वर्तमान काळातलं पण सांगत नाहीत, भूतकाळातलं सांगतात, काय काय झालं आहे ते भूतकाळातलं सांगतात. खरं उद्या काय होणार आहे किंवा भविष्यकाळात काय होणार आहे हे काय ते सांगत नाहीत. आणि थोडंफार सांगतात पुढचं, ते काय असंच की नुसतं आपलं पाट्या टाकायचं काम करतात. मग आपल्याला वाटतं हो बाबा हे खरं आहे, आणि मग आपण काय करणार, जिथं त्यांनी 5 रुपये मागितलं तिथं आपण 25 रुपये काढून देणार का? तर बाबा हो हे खरं सांगतात. तर असं काय नसतं, भविष्य जे म्हणजे जे घडवायचं आहे ते स्वतः आपण घडवायचं असतं भविष्य. हे पिंगळे पिंगळे किंवा हे ज्योतिषी आहेत का नाही, हे आपलं नशीब बदलू शकत नाहीत. आपलं नशीब आपणच बदलायचं असतं. कारण मी बघितलेलं आहे यूट्यूबवरती किती कष्ट करावे लागतात, कष्ट केल्याशिवाय हे यूट्यूब नाही, फुकटचं यूट्यूब नाही. कष्ट करा तेव्हाच डॉलर कमवा, कष्ट करा तेव्हाच सबस्क्राईब मिळवा. जोपर्यंत आपण ह्याची लाईव्ह त्याची लाईव्ह करत नाही तोपर्यंत आपल्याला सबस्क्राईब भेटत नाही किंवा आपल्याला वॉच टाईम भेटत नाही किंवा व्ह्यू भेटत नाहीत. तर कुठलंही कष्ट केल्याशिवाय नाही. तर हे ज्योतिषी लोक असतील ना, ह्यांच्यावर काही विश्वास ठेवू नका. हे सगळं फक्त पैसे मिळवायचं धंदा आहे त्यांचा, दुसरं काही नाही. कुणाकुणाला पटत असं त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की होय मावशी तुमचं बरोबर आहे का, मावशी तुमचं चुकीचं आहे, की होय बाबा आम्हाला अनुभव आलेला आहे आणि खरोखर ही म्हणजे भविष्य सांगणारे लोक खरोखर बरोबर सांगतात. ते फक्त थोडी माणसाला भीती वाटली ना तर त्यावेळेस त्यांनी लगेच सांगणार हो तुम्ही असं करा तुम्ही तसं करा, लगेच तुमचं चांगलं होईल असं पण आहेत सांगणारे. आता मलाच पाठीमागच्या वेळेस स्वप्न पडलं, मी घाबरले, कारण एकच स्वप्न डबल वेळा पडलं म्हणून मी घाबरले. पण नंतर ना मग डोक्यातला विषय काढून टाकला, काय आता नशीब म्हणायचं माझं म्हणायचं. पडलं होतं मला स्वप्न, मी घाबरले होते थोडी. नंतर ना काय शेवटी मी एकटी आहे, त्यामुळं आपलं आपण स्वतः तेवढं खंबीर राहिलं पाहिजे. त्यामुळं माझी मी आता थोडे शेवटी बाई माणूस आहे, शेवटी मी एकटी आहे, मला भीती वाटणार. पण ज्योतिषावर किती विश्वास ठेवायचा, काय मला म्हणते श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. कुठल्याही देवांबद्दल तर कमी बोलणार नाही, पण ज्योतिषा म्हणजे तात्पुरतं तेवढं पुरतं तेवढं, पण लय असा विश्वास ठेवायचा नाही ज्योतिषांवरती. पण त्यांचं किती खरं असते किती खोटं असते हे मानायचं ते त्याच्यावरती अवलंबून असते, पण अतिविश्वास ठेवायचा नाही. म्हणूनच म्हणते श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. म्हणूनच मला सांगायचं होतं ते ज्योतिषी पण भरपूर काय काय बडबडून गेला तो, पण मी काय त्याचं एवढं मनावर घेतलं नाही. कारण असे किती ज्योतिषी येतात आणि किती ज्योतिषी जातात आणि किती आपलं भविष्य सांगतात, मागचं झालेलं सांगतात, पण उद्या काय होणार आहे हे सांगणार नाहीत. मी जर त्यांना विचारलं असतं की उद्या मला किती सबस्क्राईब मिळणार आहेत हे ते स्वतः सांगू शकत नाही. मी जर कष्ट केले तर मला सबस्क्राईब मिळणार, तसे मला सबस्क्राईब मिळणार नाहीत फुकट. हां, मी जर व्हिडिओ टाकले तर मला सबस्क्राईब मिळणार, ते पण चांगले व्हिडिओ टाकले तर मला सबस्क्राईब मिळणार हे मला माहिती आहे. ते काय ज्योतिष सांगणार नाही का तुला बाई उद्या 50 वर सबस्क्राईब मिळतील आणि तुझं चॅनल असं असं चालेल हे काय कोण सांगणार नाही. त्यामुळं तेवढ्यापुरतं तेवढं ज्योतिषांवर विश्वास ठेवायचा, जास्त काय विश्वास ठेवायचा नाही. व्हिडिओ कुणाला आवडलाच लाईक कमेंट सबस्क्राईब करा.